असा पास भेटला मुंबईत पोलीसकडून. त्या बोर्ड कडे बघा, तिकडे येईल 0 रुपीज. टोल फ्रीचा प्रवास करायची मजाच वेगळी असते. काही ठिकाणी होतोय, काही ते नाही होत. आज बाप्पा चालत गावाला आणि आपण पण चाललो आपल्या गावी. मस्त वाटतोय. हा मी पहिल्यांदा बघतोय आय थिंक तो या रोडला. काय छान दिसतं बघा तिकडे. बघ कोकुळला रस्ता खराब आहे. हा हिरो खरं बघा सही आहे. मलकापूर टू आंबागड रस्ता ठीकठाक आहे, मध्ये खराब आला आहे. बाकी रस्ता एवढा काय खास नाही आंबागडामध्ये, ठीकठाक आहे. म्हणजे मी जर गाडी फास्ट चालवली की रस्ता लहान झाला काय माहिती नाही बाबा. ऑलरेडी तरी अरे देवा माझ्या. चिकन खाली आलेली आहे ही बघा. एक पापलेट, सोल कढी आणि रस्ता. तर विजय विलास भोजनाला नक्कीच ट्राय करा. लांजामध्ये. तर आज आहे 9 सप्टेंबर. तर आपण चाललो आहे मुंबई गोवा हायवेने, ऑफकोर्स नॉट. आपण चाललो आहे सातारा पुणा कोल्हापूर या मार्गे. कारण की आपण विचार केला की जाताना आपण ह्या मार्गे जाऊ, येताना आपण मुंबई गोवा हायवेने येऊ. आणि आपण ऑफकोर्स 9 तारीख आहे आणि गणपतीचा तो खास टोल फ्री पास होता जो महाराष्ट्राने गव्हर्नमेंटनी हे केला होता, काय म्हणते जारी केला होता, म्हणजे टोल फ्री करायला तो पास आपण घेतलेला आहे. त्या पासने आपण चाललो आहे. फक्त वाशी टोलला माझे 40 रुपीज कट झाले. ते फास्टॅगला वरती मी कार्बन वगैरे लावलं होतं तरी कट झाले वाशी टोलला ते. आणि त्यानंतर पुढे आपण आलो, एक्सप्रेस वे घेतला तिकडे पुण्याला. पहिला टोल जो लागला तिकडे कट नाही झाला, तिकडे प्रॉपर चेक केलं आणि कम्प्युटरमध्ये टाकलं 0 रुपीज म्हणून आणि मस्तपैकी बाहेर पडलो. एक वेगळी लेनच ठेवली आहे जे लोक गणपती गावी येतात कोकणासाठी ना, त्या लेननी आपण गेलो की तिकडे तिकडे एक्झाम करतात. चला चांगली एक कोर्स चांगली केलेली आहे. आणि हा रस्ता आपको खूप चांगला आहे. तर मी जेवढं होईल तेवढं कमी शूट करीन, कारण हा रस्ता मी अगोदर शूट केला असा जेव्हा मी म्हणजे बॅक टू मुंबई येताना काहीतरी 15 ऑगस्टला मी बाईक राईड केली होती कोकणात. येताना मी ह्याच रूटने आलो होतो. फक्त एवढंच की पुणे हायवे नव्हता घेतला, मी खालून आलो होतो कारण बाईक पुणे हायवेला अलाउड नाही. तर आता आपण आहे पुणे एक्सप्रेसवेला. आत्ताचे वाजले काही 7:15. आपण काहीतरी घर सोडलं तर सकाळी 5 वाजता, 2 तास झाले. आपण आता इथून मोस्टली पुणे काहीतरी राहिलं आहे 60 किलोमीटर. रस्ता तर अजूनपर्यंत 1 नंबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक वीक राहायचा प्लॅन आहे गावी. मंडळी आता आलाय टोल आणि आपला असा काहीतरी पास असतो बघा. असा पास भेटला मुंबई पोलीसकडून तो आपण दाखवतो. पण त्यासाठी आपल्याला तिथून लेफ्टला जायला लागेल. बोर्डकडे बघा, तिकडे येईल 0 रुपीज तिकडे. थँक्यू. तर तुम्हाला तो बोर्ड दिसला की नाही माहिती नाही, तिकडे बोर्ड दिसे तो फ्लॅश लाईट तिकडे लिहिलं होतं एक्झेम्प्ट म्हणजे 0 रुपीज. तिकडे ते एंट्री करतात आणि मग हे करतात. बरं आहे, चांगलं आहे. अराऊंड 400-500 रुपये तरी आपले वाचले. तर मंडळी आता ते काही सकाळी 7:30 वाजलेत आणि आपण जस्ट एक्सप्रेस हायवे म्हणजे पुणे एक्सप्रेस हायवे एंड केलं आहे. आता आलो आहे पुढे. आता पुढे हे पुणे वगैरे लागेल आणि इकडे काय ट्रॅफिक थोडंफार लागतं आणि म्हणून मी जास्त काही छुटण्यामध्ये केलं, कारण ट्रॅफिक वगैरे होता मध्ये. ते दाखवणं काय पॉईंट नाही आहे. आता मी ते थोडं पुणे वगैरे क्रॉस करीन आणि चार वेळा थांबून तिकडे भेटूया तुम्हाला. आता मी चहा पण आपण ऑफकोर्स घरून आणली आहे, नाश्ता पण आपण घरून आणला आहे, कारण आज आहे शुक्रवार. आपण घेतला आहे आंबेड पाव. हे जे टोल फ्री पास जो आहे जो तुम्हाला दाखवला ना, तो फक्त 11 तारखेपर्यंत होता, म्हणजे 11 सप्टेंबरपर्यंत गणपती जायपर्यंत. ऑफकोर्स तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ पाहत असाल ना तेव्हा कदाचित 20 का 22 सप्टेंबर वगैरे असेल, कारण मी तो नंतर एडिट करून टाकेन पैसा. म्हणजे तो गणपती 31 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत काहीतरी त्याची मुदत होती, त्याच्यामध्ये आपण त्याचा उपभोग घेतलेला आहे. टोल फ्रीचा प्रवास करायची मजाच वेगळी असते. आता कुठे थोडेफार खड्डे लागायला लागले, त्यात अजून खड्डा नव्हता, आता थोडेफार खड्डे लागतात.
रात्री काहीतरी 8:15. ह्या रस्त्याला ना खूप लॉजेस म्हणा किंवा खूप हॉटेल्स म्हणा, व्हेज नॉन व्हेज दोन्ही खूप आहेत, खूप खूप जास्त प्रमाणात या सातारा पुणे हायवेला. ऑप्शन तुम्हाला भारी मिळतील 101. आणि ऑफकोर्स सॉफ्ट आहे वाले पण भरपूर या साईडला. आणि जसं सातारा लागेल मग ते कंदी पेडेवाल्याचं लाईन लागेल, जसं लोणावळा ते मगनलाल चिक्की वगैरे असतं तसं इकडे कंदी पेडेवाले सातारा लागले. फायनली 8:30 आपण थांबलो आहे चहाचा ब्रेक घ्यायला. कुठे? हां, खेड शिवपूरचा आपण टोल क्रॉस केला आणि पुढे थांबलो आहे. रस्ता एक नंबर आहे मस्तपैकी आणि मस्तपैकी वातावरण आहे छानपैकी. एक बरं आहे की पाऊस पडत नाही आहे, ती मोठी गोष्ट आहे. टेन्शन नाही, म्हणजे पाऊस पडल्यासारखंच नाही पण मुसळधार नको, नॉर्मल चालेल. आणि वातावरण मला थंड आहे, गाडीमध्ये एवढं चिल झालं आहे ना की अक्षर झोप यायला लागली. कारण रस्ता सरळ सरळ सरळच आहे, मस्त AC चिळलं आहे, बाहेर वातावरण चिळलं आहे, आली आहे झोप. डोळ्यात पाणी मारतो, चहा पितो, म्हणजे फ्रेश होईन जरा. आणि एक गोष्ट म्हणजे ना खेड शिवपुरीला, आणि एक गोष्ट म्हणजे खेड शिवपुरीचा टोल होता ना, तिकडे झाले पैसे कट झाले, किती आले का माहिती नाही पण तिकडे कट झाले. मला मेसेज आला की फास्टॅग कट होता. ॲक्च्युली मी सर्व हे केलं आहे, बघा हे सर्व केलं आहे मी इकडे, कार्बन पेपर लावून वगैरे केलं आहे पण तरी टोल कट झाला तिकडे. ॲक्च्युली स्कॅन झाले कट होतो, ते लोक ॲक्च्युली कम्प्युटरमध्ये टाकून ते एक्झाम केलं पाहिजे, त्यांनी तिकडे ते केलं नाही. काय कळत नाही, काही ठिकाणी होतो आहे काय ते नाही होते. ठीक आहे, जे आहे ते आहे. लवकर झोपतायत, आई पुढे बसली आहे, हे दोघं मायले की पाठी पण नुसतं झोपा काढतंय. बघा नुसतं झोपा, डोळे डोळे बघा, डोळे नुसतं झोपा काढतायत. आता बघा तेव्हा आमू आम्हाला पुढे बसते पण बाबूला झोप येते म्हणून आता बाबू काय लहान राहिले नाही, जागा कमी पडते म्हणून ती पाठी बसते. हो ना, बघा बघा आत्तू पण जांबे झाले. तर मंडळी, तुम्हाला मी ॲक्च्युली सांगितलं नाही की आपण गावी का चाललो आहे. आपण गावी ह्याच्यासाठी चाललो आहे की 12 तारखेला, म्हणजे 12 सप्टेंबरला ना आम्हाला पप्पांची तीज घालायची आहे. म्हणजे तीज इन द सेन्स ते माळ घालतात ना, म्हणजे आजोबांचं काकांचं पप्पांचं ते तीज जुळवतं असं असं काही ती पूजा असते एक प्रकारची, ते करायचं आहे. त्यासाठी आपण गावी चाललो आहे आणि आज आहे 9 सप्टेंबर, म्हणजे आजच आहे अनंत चतुर्दशी. म्हणजे आजच पप्पा चालले गावाला आणि आपण पण चाललो आपल्या गावी. काय कोइन्सिडन्स ना, सॉलिड. आणि हे माझं आवडतं बिस्किट आहे, फ्रूट क्रीम, एक नंबर टेस्ट लागते. म्हणजे अगोदर पप्पा आणायचे ऑफिसमधून, ते पण आवडायला आहे भाई वाशी. लहानपणी पप्पा ऑफिसमधून आणायचे, ते म्हणजे मला आवडायला लागलं ना. तो तुम्ही जे समोर डोंगर बघताय त्याच्यावरती अजूनपर्यंत मध्ये सव्वानो वाजले आणि दुखायची आदर आहे बघा पूर्णपणे. आणि मस्तपैकी हिरवागार डोंगर आहे. आता सर्व मस्तपैकी निसर्गमय पाहायला मिळते, नाही तर मध्ये ते बिल्डिंग्स ट्रॅफिक कंटाळा आला होता म्हणून काय शूट असं म्हणून मी जास्त काय शूट नाही केलं. आणि हा घाट स्टार्ट व्हायच्या अगोदर ना खूप सारे हॉटेल्स ढाबा मिसळवाले लागले होते. पावसामध्ये किंवा पावसानंतर यायची हीच मजा, मस्तपैकी हिरवगार पाहायला मिळतात. आता समोर एक छोटा एकदम छोटा ना एकदम मोठा ना असा नॉर्मल मीडियम वॉटरफॉल लागलेला आहे, दाखवतो ट्रकच्या पुढे. हा तो बघा तो बघा तो बघा, दिसला. अरे चल ना बाबा, गाडी तो बघतो, लोक उभे आहेत तिकडे फोटो काढला. बघतो हा बघा, मस्त आहे, नॉट बॅड पण रे, सही आहे. इथं फ्लो मस्त आहे, प्रवाह चांगला आहे याचा. नाही पावसामध्ये हीच मजा आहे की वॉटरफॉल छोटे मोठे नॅचरल पाहायला मिळतात. आणि हा मुंबई गोवायला खूप जास्त असतात, घाटा विटामध्ये एक नंबर. हा बाबा, हा तर काय बाबा, तो वरतो वरती अजून एक आहे. उंचावर असतात तो अजून पुढे, तो बाजून एक, तो बाजून पुढे, तो हा तो वाला लागतो का तू. हा तो बघा अजून एक तिकडे, सही आहे. साईबाबाचा पुतळा बघा किती मोठा आहे, पूर्ण व्हाईट. हा बघा दाखवतो, हा बघा 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 बघा. हो मस्त वाटतो यार, हा मी पहिल्यांदा बघतो आय थिंक तो या रोडला. हा राजधानी सातारा आलं वाटतं आय थिंक तो, छत्रपती शिवाजी महाराजचं अच्छा बाजूलाच आहे. लास्ट टाईम नव्हतं वाटतं, लास्ट टाईम मी आलो नव्हतं. बघ मस्त आहे बघा, आता बांधलं आहे का या. हा बघा, हा येस येस, मग छत्रपती शिवाजी महाराज तिकडे स्मारक पण आहे, ते आपण ऑफकोर्स अगोदर शूट करून दाखवलेलं आहे, खूप अगोदर आलो होतो बाबा मग जाताना टूअर्स मुंबई. आणि हा साईबाबांचा पुतळा मी आता बघतो आहे. आता सातारा सरळ आहे,
म्हणजे आता सातारा लागेल। तर आपण आता नाश्ता पाणी करणार आहोत, ते पण गाडीत बसूनच। आपण आणला आमलेट पाव, हे बघा आमू पाटील लावते आमलेट पाव। आमू ऑल सेट का? ऑलरेडी का? बघा आमलेट पाव म्हणजे काय, म्हणजे काय तेवढा आपला वेळ वाचतो। आणि हे आपली आई तेच बोलते की बाबा गाडीमध्येच खावा, कशाला थांबवत आहे अजून फुकट फालतू, मग टाईम नको वेस्ट करा म्हणून बरं पडतं, तेवढा आपल्याला वेळ वाचतो आपला। हे बघा आमलेट पाव माझा फेवरेट। नाही का बघा गाडी चालू होतं आपण खाल्लं की मग टाईम एवढा वेस्ट होत नाही, फुकटमध्ये नाश्ता थांबायचं बाहेर हॉटेलला, तिकडे आपला आपला आरामात अर्धा पाऊण तास जातो, अजून वेळ वाढतो। तसं ह्या रस्ता जायला खूप मोठा आहे, कोल्हापूर मार्गे म्हटलं तर सातारा पुणे हायवे खूप मोठा आहे, 100 किलोमीटर तसेही वाढतात, अजून कसं वाढवलं पाहिजे टाईम ना फालतूमध्ये। हां आपण फक्त जेवणाला थांबणार आहे बघू। बाकी एकदम मस्त निवांत चाललोय, मध्ये मध्ये रस्ता खराब, मध्ये मध्ये नसेल, मध्ये मध्ये लहानचे खड्डे लहानचे पाहिजे जात, बाकी रस्ता एक नंबर आहे। हा बघा म्हणजे कोकणात जायला आणि यायला हा परफेक्ट रस्ता आहे, फक्त एवढंच की बोर होतं कारण एकदम स्ट्रेटचा स्ट्रेट आहे आणि जरा लांब पडतो म्हणून। पण आय थिंक जो मुंबई गोवा हायवे एक नंबर होईल ना, डोंट नो कधी होईल, अजून किती वर्ष लागतील, पण तो एकदा झाला तर मग टेन्शनच नाही, तिकडून आपण आरामात येऊ शकतो। बघू आता कधी ती वेळ येते। तर मंडळी काहीतरी 10 वाजलेत आणि आबा रस्ता जीपेस बघा, रस्ता एकदम स्ट्रेट स्ट्रेट दाखवतो, एकदम स्ट्रेट म्हणजे 41 किलोमीटर आपला स्ट्रेटच जायचं आहे। म्हणून मी जास्त काय आता शूट करत नाही आहे कारण पुढे मग आंबाघाट लागेल, मग आपलं मग सॉरी मग पुढे कराड लागेल, मलकापूर लागेल, आंबाघाट लागेल, मग आपला टुवर्ड्स लांजा साईडचा रोड वगैरे येईल ना, तर तो मी शूट करून दाखवीन का तो जास्त महत्त्वाचा आहे। हायवे तर ऑफकोर्स चांगला आहे, आतले रोड कसे आहेत ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, सांगेन तुम्हाला की आंबाघाट कसं आहे ते तुम्हाला ऑफकोर्स पुढे पाहायला मिळणार आहे, तर ब्लॉगला एंडपर्यंत नक्कीच पहा। आता स्ट्रेट रोड आहे तर मी कॅमेरा ठेवतो खाली, आय थिंक सो कराडला आपल्याला पुढे लेफ्ट राईट घ्यायला लागेल, तेव्हा आपण उचलो, मध्ये काय दाखवणार आलं तर नक्कीच दाखवून तुम्हाला। बाकी सीधा चलो सीधा चलो, ट्रॅफिक एवढं नाही आहे, आज गणपती जात आहेत पण ट्रॅफिक एवढं नाही आहे। आता इकडून गेलात लेफ्टला तर पंढरपूर आणि मसूर आहे आणि कोल्हापूर आणि कराड सरळ आहे। ओके रस्ता जरा 17 किलोमीटर आहे, कराड 17 किलोमीटर आहे, रस्ता थोडा खराब होता इकडे आतमध्ये कारण इकडे बघा काम चालू आहे सर्व ब्रिजचं, त्याच्यामुळे रस्ता थोडा खराब वाटला इकडे, बाकी रस्ता एक नंबर। आता पुढे अजूनही टोलबूथ लागलेला आहे, पाटी टोलबूथ गेला ना तर तिकडे त्या लोकांनी तिकडे त्या लोकांनी पैसे नाही घेतले, तिकडे त्यांनी ते कम्प्युटरवर एंटर करून ते एक्झ्युम केलं, 0 केलं, फक्त खेड शिवपुरी टोलला आणि वाशी टोलला पैसे घेतले, बाकी कुठे नाही। आता अजून टोल आहे तिकडे माहीत पडलं तुला घेतात की नाही किंवा कट होतात की नाही, तसंही माझा फास्टॅगचा बॅलन्स झाला आहे 0। आता ह्या टोलला तो हँड स्कॅन मशीन जो असतो ना फास्टॅगवाला, तो वाला होता, त्यांनी काय होतं पेपर बघितला, तो पास बघितला सोडला। आता आपण क्रॉस करतोय कराडचा ब्रिज घेतलाय आपण, आता इथूनच कुठेतरी आपल्याला लेफ्ट की राईट आहे, पण इथून दाखवतोय 5 किलोमीटर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे। कोल्हापूर राहिले 17 किलोमीटर, 70 25 305 आणि आता वाजले आहेत 11:10 आहेत, तर आपल्याला आता इथे खाली उतरायचं आहे, इकडे ह्या बघा इथे खाली उतरायचं असं, हां आणि मग पुढून आपल्याला घ्यायचं आहे राईट, म्हणजे हे लागतं मग रत्नागिरी पुढे आपल्याला, हा मग हा वाला आपल्याला घ्यायचं आहे आता राईट। अरे देवा हा सास बरोबर इथून आलो होतो, बरोबर बरोबर हा चैतून आपलं जातो ना बाहेर। चला तर आता मलकापूर आहे 53 किलोमीटर, रत्नागिरी 135, गणपती बेल 156, कोकरूड 36 आणि उंडाळे 12 स्ट्रेट। आता तुम्हाला छान छान नजारे घाट वगैरे पाहायला मिळतील, आता मस्त आहे वातावरण आणि वातावरण खूप छान आहे, मध्ये एवढं ऊन लागलं होतं पण आता थोडं सावळी वगैरे आलेली आहे, परत वाजलेत बरोबर 11। तर आपण आता क्रॉस करतोय नांदगाव,
आता जीपीएसच्या हिशोबाने 22 किलोमीटर आपलं स्ट्रेट जायचं आहे आणि 22 किलोमीटर आपल्याला जायचं आहे लेफ्ट पाचवड रोडला. म्हणजे असा सेम टू सेम रस्ता असा स्ट्रेट तर स्ट्रेट झाडी झुडपी मध्ये गाव लागेल मार्केट लागेल संपला विषय. प्रवास एकदम मस्त आलाय. सॉरी लाइटिंग लाइटिंग हा प्रवास एक नंबर झाला एक नंबर. म्हणजे जर आपण नॉनस्टॉप गेलो ना तर दुपारी डायरेक्ट लांजात जेवायला जाऊ हो ना. मस्त ट्रॅफिक पण जास्त नव्हतं ऊन पण जास्त नव्हतं. आता परत कुठलं गाव लागलं एक मार्केट लागलं आहे बघा कुठचं आहे काही मोठं मार्केट आहे ओंड 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 आलं ओंड गाव आलं ओंड मोठे मार्केट मोठे काय हिरवा गार वाटतंय बघा सर्वीकडे सर्वीकडे एकदम सर्वीकडे बघा सर्वीकडे मस्त एक नंबर वाटतंय. आता कुठे वर्क फील्ड आलंय की आपण गावी जातोय असं म्हणून घाट रस्ता आरंभ कराडचा आपण जो राईट घेतला त्याच्या अगोदर असं काय वाटत नव्हतं का गावी चालल्यामुळे असं वाटलं की आपण कुठेतरी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये फिरतोय. आता मस्त फील झालं हे बघा काय छान दिसतं बघा तिकडे एक नंबर लाईनीत विंडमिल्स बघा किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 लाईनीत 8 ते 9 विंडमिल्स आहेत. तर आपण आता पोहोचलोय कोक रोडला कोक रोड. किती वाजलेत 11:30 मलकापूर इथून राईट विशाळगड राईट कोल्हापूर राईट ते बघा सांगली वगैरे जायला त्या साईडने सांगली वगैरे सांगली हां इकडे सांगली आणि या साईडला आपला कोल्हापूर वगैरे या साईडला. तर कोकरूडला आल्यावर रस्ता खराब मिळतो हा बघा कोकरूडला रस्ता खराब आहे हे प्रॉपर मार्केटमध्ये रस्ता खराब आहे. शाबाश हा मध्ये पण असतो पण नाही पण बाकीच्या गावाच्या हिशोबाने कमी असत ना इकडे असतो जास्त हे बघा. म्हणजे जेवढं पण आता कराड नंबर राईट घेतला ना तेवढं पण गावामध्ये जे मार्केट लागले त्याच्यामध्ये कोकरूडमध्ये रस्ता खराब मिळाला बाकी ठिकाणी रस्ता चांगला होता. हा बघा असा रस्ता आहे दगडमातीवाला कोकरूडमध्ये असा काय कोणी गुन्हा केला की रस्ता खराब आहे बाकी पुढे चांगला आहे बघा. हा बाय बघा इथपासून परत चांगला मिळतो बस तो कोकरूडच्या मार्केटमध्येच रस्ता खराब आहे डोंट नो वाय. हा बघा बाकी पुढे एक नंबर सुसाट. तर आपण आता खूप मस्त छान घाट आता क्रॉस केला होता एवढ्या काय मी त्यात शूट नव्हतं केलं रील्स वगैरे टाकले ते तुम्ही सर्व ते सर्व तुम्हाला इंस्टाग्राम आय डी सँडी अंडरस्कोर वीरमध्ये पाहायला मिळणार. आता पुढे येईल मलकापूर. अरे बाबा थांब रे हां ओके ओके तो बघ विंडमिल्स तो बघा सही वाटतंय थोडा मोठा वाटतो तो हा सही मोठा वाटतोय मग सर्वच मोठे असतात ग पण हा जवळ आलाय एक नंबर एक नंबर. चला आता आपलं येईल मलकापूर. मलकापूर दाखवतो 4 किलोमीटर आणि अंसुरा घाट 35 किलोमीटर. ऑफकोर्स आपण अंसुरा घाट घेऊ शकतो आणि मग जाऊ शकतो पण आपण घेत नाही आहे फुकट परत लांब पडलं असेल फुकट परत लांब पडेल आपण डायरेक्ट आंबाघाट घेणार आहेत. आणि हा रोड आणि हा घाट एक नंबर आहे मस्त खूप छान वाटतो. असं ड्राईव्ह केला एकदम आनंद मिळाला एकदम ओहो ते डोंगर काय भारी वाटतात हा हिरो करे बघा सही आहे. चला मग मंडळी वाजले आहेत 12 आणि आपण आता टच केलं मलकापूर. आता इथून राईट मारलं की टुवर्स आंबाघाट हे मलकापूरचं मार्केट आहे. लेफ्ट मारले कोल्हापूर आहे बरोबर अंसुरा घाट पण लेफ्टच आहे पाचल राजापूर पण लेफ्टच आहे. मग इथून गेलो नाही तर राजापूर वगैरे येईल असं आपण राईट घेतो आहे आपण जाणार आंबाघाटमधून. मंडळी आता काहीतरी 12-12 वाजले असतील मला यायला लागली झोप म्हणून थांबलो गाडी थांबवली डोळा पाणी मारा जरा पाणी मला फ्रेश झालो. आता काहीतरी राहिलाय फक्त 1.5 तास मलकापूर टू आंबाघाट म्हणजे आता आंबाघाट काहीतरी अराऊंड 4-5 किलोमीटर राहिलं आहे
मग पुढे अंबाघाट लागेल. मलकापूर टू अंबाघाट रस्ता ठीकठाक आहे, म्हणजे 80% रस्ता चांगला आहे आणि 20% खराब आहे. म्हणजे मध्ये मध्ये दगडं आहेत, माती आहे, दगड माती रस्ता आहे, खड्डे आहेत मध्ये मध्ये असे पॅचेसमध्ये. बाकी असा ठीकठाक आहे, म्हणजे तुम्ही येऊ शकता, असा प्रॉब्लेम काही नाही आहे. आता पुढे लागेल आंबाघाट, म्हणून मध्ये एवढं शूट नाही केलं मी, कारण मी अगोदर पण दाखवलं होतं 15 ऑगस्ट राईड केलं तेव्हा दाखवलं होतं, म्हणून परत मग मध्ये शूट नाही केलं. जेवढा होईल तेवढा मी हा व्हिडिओ शॉर्ट बनवतो आहे. तर आता पुढे लागेल आंबाघाट. तुम्हाला आंबाघाट थोडाफार दाखवूनच मी. आता ऊन जरा कडक आहे आणि काय सनी आहे बघा, फुल ब्लू आणि व्हाईट आहे बघा, मस्त वाटतं मस्त. चला आता गाडीत बसून निघूया. हा बघा रस्ता असा आहे, मध्ये मध्ये पॅचेस, मध्ये मध्ये चांगला, मध्ये वेळ खराब. आता पुढे बघा, पुढे एवढा खराब आला आहे, म्हणजे असे पॅचेसमध्ये मध्ये खराब होतात. हा बघा, हा असा पॅचमध्ये खराब आला आहे. शाबाश, आणि मग परत चांगला येतो असं. ठीक आहे, नॉट बॅड असं. पण हे पॅचेस पण जरा बुजवतील ना तर जरा बरं होईल. बघू आता कधी करतात ते. आता आपल्याला अंदाज दाखवतो 1 तास 11 मिनिटं, म्हणजे अराउंड 1:30 पोहोचतोय आपण. चला मंडळी, 12:26 झालेत आणि आता आंबाघाट लागलेलं आहे. आय लागलं आणि खड्डा आला. आय शाबा आशा बघा, आशा बघा, हा बघा. हा माहिती आहे म्हणजे माकडं, इकडे माकडं भरपूर आहे तिकडे. आंबाघाट स्टार्टिंगमध्येच खराब आहे. हा बघा, बाकी हिरवण मस्त आहे, निसर्गवानी भरलेला असतो आंबाघाट, पण रस्ता खराब. हा बघा मध्ये, बघा मध्ये किती पॅचेस आहे बघा. इकडे पॉईंट आहे, म्हणजे खायचं नाश्ता पाणी वगैरे मिळतो इकडे, चहा पाणी वडापाव भाजीपाव वगैरे. हे लोक थांबतात, आपण थांबलाय, आपण स्ट्रेट आपण थांबत नाही आहे, तर मग हा टाईमला आमगडला थांबतो. लोक जमल्यात, अरे देवा. आणि इकडे मंदिर आहे आंबाघाटचं, इकडे पण एक पॉईंट आहे, तिकडे पण नाश्ता पाणी मिळतो. आता कोण आलं नाही वाटतं, अजून संध्याकाळी वगैरे लोक येतील. आपण आपल्या कदाचित पुढच्या पॉईंटला थांबू, बघूया तो व्हॅलीचा एक व्ह्यू बघायला घ्यायला. बाकी रस्ता एवढा काय खास नाही आंबाघाटामध्ये, ठीकठाक आहे. तर मंडळी काम करतो, तर आंबाघाट क्रॉस करतो आणि मग तुम्हाला भेटतो आणि सांगतो आंबाघाट एक्झॅक्टली कसा आहे. तो स्टार्टिंगमध्ये खराब होता आणि तिकडून जेव्हा सुरू होतो तेव्हा कसं आहे ते मग सांगतो. ते ब्ल्यू डायरेक्ट आपण आंबाघाट संपल्यावरच. चला मग मंडळी, फायनली आपण आता घाट उतरलेलो आहोत. तिकडून येताना हा स्टार्ट आहे आंबाघाटचा आणि इकडून हा एंड आहे. येस, आंबाघाट आपण क्रॉस केलेलं. आता तर आंबाघाट मी असं म्हणेन की 50% आंबाघाट चांगलं आहे आणि 50% आंबाघाट खराब आहे. म्हणजे मध्ये मध्ये पॅचेस चांगलेच खराब आहेत आणि मध्ये रस्ता चांगला मिळतो, चांगला मिळतो. म्हणजे दगड माती रस्ता आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी खड्डे वगैरे आहेत आणि मध्ये प्रॉपर जिकडे व्ह्यू पॉईंट वगैरे आहे ना तिकडे पण मध्ये मध्ये रस्ता खूप चांगला खराब आहे. तो मी मध्ये मध्ये दाखवलेला तुम्हाला. तर तुम्हाला डिटेल ब्लॉग पाहिजे असेल ना तर डिटेल मी आंबाघाटचा बनवला आहे. 15 ऑगस्टला जेव्हा मी राईड केली होती कोकण टू मुंबई ना, तर डिटेल म्हणजे पूर्ण आंबाघाट शो करून दाखवला आहे. तो तुम्ही नक्कीच पाहू शकतात, लिंक मी देईन वरती आई बटनला किंवा आपला चॅनलवर आहे, कधी पण तुम्ही चेकआउट करा. आणि तसा रस्ता आहे, जास्त काही फरक नाही याच्यामध्ये, कारण पाऊस वगैरे पडतो अजून खराब होत होतो. पण ठीक आहे, तुम्ही असं तुम्ही लहान गाडी घेऊन बाईक वगैरे घेऊन येऊ शकता, तसा प्रॉब्लेम नाही आहे. आता इथून आपलं गाव राहिलं आहे 49 मिनिट्स. आता पुढे येईल साखरपा. आता याच्या पुढे रस्ता ठीकठाक आहे, म्हणजे असा चांगला आहे, असा चांगला आहे आणि मध्ये मध्ये पॅचेस परत खराब आहेत असं आहे. मग आणि तुम्हाला ते दोन्ही साईडला ऑफकोर्स हिरवळ वगैरे पाहायला मिळणार असेल छानपैकी. तर आता बघू, आता जेवायची वेळ झाली आहे, म्हणजे एक आता किती वाजले, 1:15 झाले. घरी आपण पोचू आयडियली 1:30 वाजता, तर आय मोस्टली आपण लांजात जाऊ असा विचार आहे, बघू. हां, बाकी प्रवास मस्त झाला, कळलंच नाही की कधी आलो ते. म्हणजे आयडियली आम्हाला वाटलं की 5 निघालो आहे, कारण हा रस्ता खूप मोठा पडतो. आम्हाला वाटलं की 4-5 पोचू, पण नाही यार 1:30 पोचतो आहे आपण. म्हणजे मी जर गाडी फास्ट चालवली की रस्ता लहान झाला काय माहिती नाही बाबा. बरोबर का, ट्रॅफिक पण इतकं काय काय नव्हतं या टायमाला. तर मंडळी आपण साखरपा वगैरे मग क्रॉस केलं
आणि मग एक दोन रस्ते येतात, लेफ्टला जातो लांजाला आणि स्ट्रेट जातो पाली, म्हणजे पालीवरून सुद्धा आपण येऊ शकतो लांजाला, 15 किलोमीटर वाढतो. आपण लेफ्ट घेतला म्हणजे आपला तो आहे कुठचा तो फाटा, निवळी फाटा ना, हा, आणि लेफ्ट मारला की परत एक राईट येतो, हा राईट आहे आणि हा एक लेफ्ट आहे, तर राईट घेणार आहे आपण याच्यासाठी, आपल्या लांजासाठी राईट. आणि हा आतला रस्ता ना चांगलाच खराब आहे बघा, स्टार्टिंगमध्ये खराब आहे, हा आई शाबाश, म्हणजे हा रस्ता मध्ये खराब चांगला खराब चांगला असा आहे, खराब आहे हा बघा. गावले निवळी फाटा ना, निवळी फाटा, हा म्हणजे आता हा रस्ता बाहेर पडेल निवळी फाटाकडे. आणि ॲक्च्युली मी या टायमाला ना रस्ता जास्त शूट नाही केला, कारण मी 15 ऑगस्टला आलो होतो ना इथून आणि तो व्हिडिओ मी टाकलेला आहे, त्याच रस्त्याने मी मुंबईला आलो होतो, म्हणून परत एवढं काय शूट नाही केलं, काय एवढा काय जास्त फरक पडला नाही आहे. पण जसं आपण हा बघा आता मध्ये मध्ये असे पाणीचे दबके आहेत पाण्यांचे बघा, अरे रे रे हा सॉलिड, अरे अरे देवा माझ्या, कुठे मुंबई गोवा आहेला नाही नाही बरा सुधारला तर म्हणतात, बघू आता माझा व्हिडिओ बघून ते पण घेतला मी सुधारणार. हे बघा आणि आपलं ऑफकोर्स आपलं अजून जेवण बाकी आहे, तर कदाचित डायरेक्ट मी तुम्हाला आता निवळी फाटालाच भेटेन तिकडे आपण लेफ्ट मारणार आहे टूअर्स लांजाला, काय रस्ता मी अगोदर दाखवला परत किती वेळ दाखवणार ना त्यासाठी, म्हणजे आपला हा असा नॉर्मल कॅज्युअल व्लॉग होता मुंबई टू कोकणचा प्रवास. हां कुठे जेवणार आहे ते तुम्हाला ऑफकोर्स दाखवेन, काय जेवलं ते पण तुम्हाला दाखवेन. तर मंडळी मी अगोदर निवळी फाटा बोललो होतो, जिकडे हा रस्ता बाहेर पडतो नॉट निवळी फाटा, इट इज कोरले फाटा, आता लक्षात आलं इट कोरले फाटा, सॉरी नॉट निवळी कोरले फाटा, म्हणजे हा रस्ता अजून संपला नाही आहे, आय थिंक जो 5-10 मिनिटं असेल, मी जीपीएस काढून टाकला आहे. आणि आता आपण लांजाच्या घरी येऊन म्हणजे पोहोचणारच आहोत, 10-15 मिनिटं असतील. आणि हा बघा पाऊस पडायला लागला आहे, आता धोधो असा नाही आहे, नॉर्मल आहे पाऊस असा, पण पडायला लागला आहे. चला मंडळी फायनली आपण लांजात येऊन पोहोचलो आहोत, लेफ्ट मारलं की लांजा आणि राईट मारलं की पाली रत्नागिरी साईड येतं, 340 म्हणजे सॉरी 140 वर पोहोचलेलो आपण, म्हणजे पावणेला पोहोचलेलो आहोत. आणि ह्याला म्हणतात कोरले फाटा, या फाटाला म्हणतात कोरले फाटा. आता इथून घेतो लेफ्ट आपण आता. तर मंडळी काय दुपारी 2 वाजले आहेत आणि ॲक्च्युली आपण योगीमध्ये जेवायला गेलो होतो, पण तिकडे योगी बंद आहे, शेवटी इकडे विजय विलास भोजनालय आलं आहे, तिकडे घरगुती जेवण आहे, तर आपण त्यांना विचारलं चिकन पापलेट आणि बांगड्यांच्याकडे आहे, आपण त्यांच्याकडे जेवणार आहे. एक घरगुती म्हणजे एकदम प्रॉपर घरगुती, म्हणजे चप्पल वगैरे आपण बाहेर काढायची, हे बघा असं मस्त एक नंबर. आपलं चिकन थाली आलेली आहे, ही बघा चपाती, चिकनचा रस्सा, चिकनचं ते काय म्हणतात सुका ग्रेव्ही, सुका टाईप ग्रेव्ही टाईप, कांदा लिंबू आणि सोलकढी. सोलकढी मी पियत नाही म्हणून आमू तुझ्यासाठी खास. आता पापलेट थाली अशी बाकी आहे, ते आलं की दाखवतो तुम्हाला, मी स्टार्ट करतो. आपली पापलेट थाली पण आलेली आहे, एक पापलेट, सोलकढी आणि रस्सा आणि 2 चपाती. टेस्ट खरोखर खूप छान आहे, म्हणजे फुल घरगुती आहे, तिखट आहे, स्पायसी आहे, खूप छान टेस्ट आहे. कधी पण तुम्ही लांजाला आलात ना, कधी पण तुम्ही लांजात आलात ना, तर विजय विलास भोजनाला नक्कीच ट्राय करा, मस्त आहे. तर मंडळी आता 3 वाजले तर आपण जेवून निघालो आहे टूअर्स आपल्या जायला घरी, जेवण खूपच छान आहे. आता अमू मिसिंग आहे, कारण अमू आहे पाठी, पप्पांची गाडी इकडेच असते ना, ते गॅरेजवाला काका आहे, तर ते बोलते तर आम्ही त्यांच्याकडे देतो ठेवायला. कधी पण आपण गाववरून मुंबईवरून गाव येतो ना, त्यांना फोन करतो आणि मग ते आपल्याला आणून देतात. मग ते आता रस्त्यात भेटले म्हणून आमू आता गाडी घेऊन येते. आमू ये, आमू ये, 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 ये. हां तर मंडळी 3:30 वाजले आहेत, आपण घरी आलो, सामान सर्व अनपॅक केलं, अनपॅकिंग असेल सामान सर्व काढलं गाडीतून घरी ठेवलं, आता घराची साफसफाई सुरू होईल, कारण ऑफकोर्स 1-2 महिने घर बंद होतं, म्हणजे आम्ही आलो होतो पण आम्ही प्रॉपर असं साफ नव्हतं केलं, झाडूवळे काढली होती, कारण फक्त आम्ही दोघंच होतो म्हणून. आता पूर्ण काय म्हणाल, आता पूर्ण लादी पोचा वगैरे आपलं झाडू काढणं वगैरे सर्व होईल, तर आपण आठवत राहणार आहे. असं असतं जेव्हा आपण घर बंद असतं ना, तर असेच गोष्टी घडतात, कारण घराला कधी पण आलो 2-3 महिन्याने मग घर खराब होतं, मग साफसफाई करा. ठीक आहे, जे आहे ते आहे, आता काय आपण करू शकत नाही, काय आपण बोलू शकत नाही. तर आणि एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेन, गावी आल्याचा आनंद ना, आ हा हा,
सातवी आसमान पर है खरं खूप मस्त वाटतं. वातावरण छान आहे, थंडगार पाऊस पडत होता, आता नाही आहे पण मस्त थंड केलं आहे, पण जोरदार पाऊस पडणार आहे. तर आपला हा स्वीट आणि सिम्पल व्लॉग होता, ट्रॅव्हल व्लॉग फ्रॉम मुंबई टू कोकण, जो आपण केलं होतं सातारा पुणे हायवेने. कोल्हापूर मार्गे आलात ना, रस्ता खूप छान आहे, मस्त आहे, मस्का रस्ता आहे. फक्त एवढंच की तुम्ही आतमध्ये आलात, कराडच्या आतमध्ये आलात, मग त्याच्यानंतर मलकापूरच्या पुढे किंवा आंबाघाटच्या पुढे रस्ता एवढा खराब मिळतो, म्हणजे थोडाफार खराब मिळतो, बाकी रस्ता एक नंबर आहे. तर ह्या नोटवर आपण आपला इकडे ब्लॉग संपवतो. तर आपण आता पुढे कुठचे ब्लॉग करा, कमी 3-4 ब्लॉग करायचा प्लॅन आहे, ते बघू. ते सर्व तुम्ही पुढे पाहायला मिळणार. चॅनल सबस्क्राईब करून त्या बॉक्सचा बेल दाबा ऑल क्लिक करा. मग इंस्टाग्राम ID @sandy_wheel नक्कीच कनेक्ट व्हा. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत खुश रहा आणि हसत रहा. बाय.